मित्रांनो नमस्कार, मी पॅशन ट्रेनर सिद्धेश परब तुम्हा सर्वांचं पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तर्फे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपला हा जो उपक्रम आहे उद्योजक नव्या महाराष्ट्राचे, याचा आज 5वा भाग आहे. मित्रांनो, सांगायला खूप आनंद होतोय, अभिमानही वाटतोय. गेल्या 4 भागांना तुम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्यात, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलात. त्या सगळ्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, आज श्रीकृष्ण जन्माष्टमी, या जन्माष्टमीच्या तुम्हाला संपूर्ण आमच्या पॅशन टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याला माहिती आहे मित्रांनो की बाहेर कोरोनाचं संकट आलेलं होतं, हळूहळू ते टळत चाललेलं आहे आणि हळूहळू बरे होणाऱ्यांची आकडेवारी ही देखील वाढत चाललेली आहे. पण नक्की आपण उद्योजक आहोत. आज जर नोकरी करणारा व्यक्ती जर घरातून बाहेर पडतोय, तर उद्योजकाने तर घरातून बाहेर पडायलाच पाहिजे मित्रांनो. तो आज लोक खरेदी करायला बाहेर पडतायत, एकमेकांच्या घरी जायला लागलेत. तो कोरोना हा पहिला त्यांच्या डोक्यातून गेला, म्हणून आपल्या पण काय म्हणतो की डोक्यात जर आलं तर शरीरामध्ये होऊ शकतो, जर डोक्यातच नसेल तर तो शरीराला येणारच नाही. तो अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने आज बाहेर चहलपहल आहे, लोक एकमेकांना भेटत आहेत, छान पद्धतीने सगळी सगळं सुरुवात झालेली आहे. तर आपण देखील उद्योजक आहोत, आपण न थांबता देखील आपण सुद्धा सुरुवात करायला पाहिजे, आपण बाहेर पडायला पाहिजे. मित्रांनो, आपले जे नवीन व्ह्यूवर्स आहेत त्या सगळ्यांसाठी मी सांगू इच्छितो की आपण उद्योजक नव्या महाराष्ट्राचे हा जो उपक्रम चालू केला, हा पॅशन टीमने यासाठी चालू केला की बरेचसे लोक आहेत ज्यांना उद्योजक बनायचं आहे, कुठला तरी व्यवसाय धंदा कुठला तरी सुरुवात करायची आहे, पण ते कुठेतरी कुठल्या ना कुठल्या प्रश्नाने अडत आहेत की मी नेमकं करू तर कशी सुरुवात करू, काय करू, मी करायला पाहिजे का, बिझनेसमध्ये रिस्क असते का. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या आई वडिलांकडून किंवा आपल्या घरातूनच बिझनेसला नेहमी विरोध केला जातो, पण आज उत्तुंगी यश गाठलेले मोठमोठे बिझनेसमॅनची उदाहरणं आपण ही द्यायला थांबत नाही. मग उदाहरणं आपण बिझनेसमॅन लोकांची देतो तर मग आपण स्वतः काय व्यवसायात उतरत. तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्नांवरची सगळ्याची उत्तरं या माध्यमातून, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतील, तुमच्यापर्यंत पोहोचतील, या सगळ्यासाठी हा खाटाटोप आहे. मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रातले मुंबईतले वेगवेगळे असे उद्योजक जे सामान्य कुटुंबातून आले आणि त्या सामान्य लोकांचा असामान्य प्रवास आम्ही तुमच्या समोर आणत आहोत मित्रांनो, त्यातला हा आपला 5वा भाग. मित्रांनो, आज आपल्या भेटीला आहेत एक महिला उद्योजक आणि खूप अभिमान वाटतोय की आज आपण म्हणतोय की पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील पुढे आहेत आणि 33% काय 50% आरक्षण द्यायला हवं किंवा 50%पेक्षाही जास्त, कारण महिला ऑलरेडी मल्टीटास्किंग असतात, घरामध्ये तर त्या मल्टीटास्किंग करतच असतात, पण उद्योजक म्हणून सुद्धा त्या कुठेही कमी नाहीये, त्या आघाडीवरच आहेत. आणि त्याच्यातलं आणखीन एक चांगलं उदाहरण आज आपल्या समोर आहे, आज आपल्या बरोबर आहे, तो त्यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या बरोबर आहे हर्षदा तांबे, ज्या उद्योजक आहेत. आज आपल्या समोर आहेत हर्षदा तांबे, ज्या उद्योजक आहेत. त्यांचं संस्कृती हँडीक्राफ्ट अँड मोर याच्या त्या ओनर देखील आहेत. तो आपण त्यांचा प्रवास आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मला खात्री आहे की नक्कीच तुम्ही सुद्धा त्यांचा प्रवास जाणून घ्यायला उत्सुक असाल. तर मित्रांनो, जास्त वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. मी संपूर्ण पॅशन टीम तर्फे स्वागत करतो. नमस्कार हर्षदा मॅडम. नमस्कार. येस हर्षदा मॅडम, आमच्या सगळ्या पॅशन टीम तर्फे तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आणि जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुम्हालाही. धन्यवाद मॅडम. आमचे पॅशनचे स्टुडंट आज आपल्याला बघतायत, तुमचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत. आमचे बाकीचे व्ह्युअर्स देखील तुमचा प्रवास जाणून घ्यायला उत्सुक आहेत. तो जास्त वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. मॅडम, तुम्हाला मला विचारायला आवडेल की हा हे जे संस्कृती हँडीक्राफ्ट अँड मोर हे जे नाव आहे, हे नेमकं कुठून आलं किंवा संस्कृती हँडीक्राफ्ट हे नेमकं काय आहे, काय व्यवसाय या माध्यमातून केला जातो, तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना सांगाल. मला सांगायला तर खूप आनंद होईल. संस्कृती हा शब्द जो आहे हा भारतासाठी खूप महत्वाचा आहे आणि ह्या शब्दाला संस्कृती या शब्दाला खूप मोठं मान आहे. संस्कृती या हँडीक्राफ्ट हे नाव मी का सुचवलंय, कारण की मी जे काम करते, ज्या क्षेत्रात काम करते, लोक उद्योग जे करते, ते त्याच्या रिलेटेड आहे. आपल्या भारताची परंपरा जेणेकरून आम्ही चालवतोय, जसं की आपले सण वगैरे आपण साजरा करतो, त्याला लागणारे साहित्य, त्याचे सजावटीचे साहित्य किंवा एखादी वस्तू बनवण्यासाठी, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे, ही आपली भारताची संस्कृती आहे. हा संस्कृती हा शब्द त्या मानाने खूप मोठा मानला जातो. म्हणून मी
संस्कृती हँडीक्राफ्ट अँड मोर हे नाव सुचवलेलं आहे आणि इवन मी माझ्या मुलीचं नावही संस्कृती ठेवलेलं. वाव, खूप छान खूप छान. ओके, सो आता तुम्ही उल्लेख केलात की आपले जे सण वार उत्सव जे आहेत यांच्यासाठी काही जे काही साहित्य लागतं त्या साहित्य बनवण्यासाठी किंवा ते साहित्य तुमच्याकडे उपलब्ध आहे, तर तुम्ही आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना काय सांगाल की कोणकोणत्या प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे संस्कृती हँडीक्राफ्ट मध्ये? साहित्य असं उपलब्ध आहे की हँडमेड वस्तू म्हणजे टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवतो, आणि दुसरी गोष्ट पेपर फ्लॉवर बनवणं, पुन्हा पेंटिंग बनवणं, पुन्हा लाकडाच्या वस्तू असतात ज्या वेस्टेज फर्निचर त्याच्यापासून वस्तू, अजून म्हणजे खूप सारे मला आता बोलता येणार नाही. डेकोरेशन थीम आपण विचार करतो घरमेच्या किंवा घरामध्ये फेकलेल्या वस्तू असतात त्याच्यापासून असे नवीन नवीन प्रोडक्ट आता मार्केटमध्ये सुद्धा रॉ मटेरियल वगैरे भरपूर भेटतात त्याप्रमाणे, आणि काही महिला आहेत काही मुली आहेत त्याच्यावर हे त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले चांगले कला आहेत त्या सुद्धा ह्या गोष्टी बनवतात, तर त्यांच्या पण आयडिया आम्हाला कामाला येतात आणि आम्ही आमच्याही आयडिया सांगतो त्यांना की आपण असं अशा प्रकारे काही ना काहीतरी नवीन वस्तू बनवू शकतो. तर मी तुम्हाला थोडस डिस्प्लेला किंवा सॅम्पल म्हणून काही प्रोडक्ट मी दाखवणार आहे त्यासाठी, तर तुम्हाला की काय आहे ते. जरूर 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 मॅडम, येस नक्कीच आपण ते बघू. आपल्या व्ह्युअर्सला सगळ्यांना सांगायचं आहे, मित्रांनो आपण शाळेमध्ये शिकलो होतो टाकाऊ पासून टिकाऊ, पण त्यानंतर आपण ते विसरलो आणि आपण आपलं कधी लक्षातही नव्हतं. पण ह्या टाकाऊ पासून टिकाऊचा एक व्यवसाय होऊ शकतो असा विचारच खूप विलक्षण आहे, खूप छान पद्धतीचा आहे. आणि तो नुसता विचार नाही केला तर मॅडम आपल्याला दिसतंय की मॅडमने त्या विचारावर अंमलबजावणी देखील केली, आणि त्या एका छोट्याशा गोष्टीचं जे आपण शाळेमध्ये सहज एक काहीतरी शिकायचं म्हणून करत होतो त्या छोट्याशा गोष्टीचं रूपांतर व्यवसायामध्ये केलं मित्रांनो. सो लक्षात घ्यायला घेण्यासारखी गोष्ट आहे इथे की कुठलाही विचार हा छोटा असतो पण त्याच्यावर नीट लक्ष दिलं, काळजी घेतली, अंमलबजावणी केली, त्याच्यावर रिसर्च डेव्हलपमेंट केला तर त्याचं रूपांतर हे मोठ्या व्यवसायामध्ये देखील होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण आज आपल्या समोर आहे. तर हर्षदा मॅडम, हे जे आहे संस्कृती हँडीक्राफ्ट याची सुरुवात तुम्ही कुठून आणि कशी केली याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा? ह्याची सुरुवात मी जवळजवळ आता 5-6 वर्ष होत आले तेव्हापासून, शाळेत असताना दिव्यापासून बाकीचे दिवे जे दिव्याने वापरले जातात, तर ते आम्ही असं सहज करून पेंट बनवून पेंट वगैरे करायचे आणि ऍज अ गिफ्ट म्हणून आजूबाजूला सगळ्यांना वाटायचो, तर ती कला त्या कलेपासून सुरुवात केली. मी 5 वर्ष नंतर पहिले तर मातीच्या पंत्या वगैरे बनवणं सुरू केलं, मग नंतरला जसं दिवाळीत आपलं मातीच्या पंत्या सुरू झाल्या तर आम्ही विचार केला आपल्याला महाराष्ट्र आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्रामध्ये ही आपली संस्कृती आहे, सण ही आपली संस्कृती आहे आणि आपली परंपरा आपण नेहमीच जपतो, तर हर सणाला काही तरी वस्तू लागतातच, तर आपण त्या बनवल्या तर आणि शिवाय हाताने मशिनीने बनवणं एक वेगळं आणि हाताने बनवणं एक वेगळी पद्धत, तर आपण जेवढं हाताने बनवू आणि ते मार्केटमध्ये जर उपलब्ध झालं किंवा इतर लोकांमध्ये स्टार्टिंगला छोट्या प्रमाणामध्ये दाखवलं तर त्यांनाही माहित पडेल की बाबा इथे वस्तू बनल्या जातात आणि शिवाय हँडमेड आहे. आणि एक दुसरा फायदा असा की जेव्हा आपण बनवतो काही वस्तू तर एखाद्या लोकांना आवडते ती ह्याच्या एका थ्रूने दुसरीकडे जाते तिसरीकडे जाते, म्हणजे ती प्रोडक्ट वाढत जातो, ती वस्तूची व्ह्यूज वाढत जातात तर त्याची मागणी पण तेवढी वाढत जाते, ती मागणी वाढली की नंतरला कामही वाढतं, मग त्याच्यामुळे ना आम्ही लोकांनी जसं सुरू केलं बनवणं तर माझ्याकडे काम वाढत गेलं, मग माझ्याकडे काम करता करता मी स्वतः करता करता मी बाकीच्या महिलांना पण शिकवलं, मग आता त्याही करतात. अरे वा खूप छान. मग मॅडम आता सुरुवातीला तुम्ही जसं सांगितलं की सुरुवात तुमच्यापासून झाली, तुमच्या डोक्यात एक विषय होता आणि तिथून त्या विषयाला पुढे 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 तुम्हाला एक रिस्पॉन्स चांगला मिळत गेला, त्या रिस्पॉन्स मधून गेलं, तर आता बाकीच्या ज्या महिला आहेत तर तुमची अशी काही टीम आहे का किंवा तुमचं असं काही पार्टनर्स आहेत का, कशा पद्धतीने तुम्ही काम करताय सध्या? ऍक्च्युली पार्टनर्स वगैरे नाहीये, घरगुती महिला ज्या आहेत ज्या बाहेर नाही जात किंवा त्यांना परमिशन नाहीये काम करण्याची इच्छा आहे किंवा कोणाच्या अंगामध्ये कला आहे किंवा मला घरी बसून काहीतरी काम पाहिजे असे खूप सारे कमेंट्स येतात मला की आम्हाला काम करायची इच्छा आहे, आवड आहे, टाइम आहे आमच्याकडे पण बाहेर जाऊ शकत नाही किंवा घरची परमिशन नाही, तर अशा महिलांना मी
टीम बनवलेली आहे त्या महिलांची, आणि त्या महिलांबरोबर मी काम करते. त्या महिलांना पहिले प्रोडक्ट माझं शिकवते की मी काय बनवणार आहे, त्याच्यानंतर त्यांना ट्रेनिंग देते. ट्रेनिंग दिल्यानंतर ऑर्डर्स आल्यानंतर कन्फर्म ऑर्डर्स घेते. ऑर्डर झाल्यानंतर मग त्यांना ते बनवायला देते, मग त्यांच्याकडनं तो बनवून प्रोडक्ट रेडी बनवून घेते. छान, आता खूप छान ट्रेन झालं. ओके, आता साधारणतः किती महिला किंवा किती स्टुडंट, किती टीम आहे तुमची? आता मुंबईमध्ये आता लॉकडाऊन मुळे तर मला जास्त आकडा सांगता येणार नाही. पहिला माझा आकडा 100 होता, आता एक 25-40 महिला आहेत. बाकीच्या लॉकडाऊन मध्ये गावी गेलेल्या आहेत किंवा इतर कुठे गेल्यात. आणि इवन पुण्यामध्ये पण इमर्जन्सी साठी मी महिला ठेवल्यात, तिथे 50 महिला आहेत. तिथे घरगुती महिला काम करतात, त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे आम्हाला इथे कमी पडत होता, म्हणजे काम जास्त होत आणि महिला कमी पडत होत्या. त्यामुळे मग आम्ही पुण्यामध्ये काही महिला तयार केल्या माझ्या बहिणीच्या थ्रू, तर तिथे पण आम्ही सुरू केलं. मग त्या महिलांना सुद्धा आम्ही काम देतो. नक्कीच, आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना सांगायला आवडेल, मित्रांनो तुम्ही पाहताय तुम्ही ऐकताय की कशा पद्धतीने आपण सुरुवात केली. एका विचाराला आपण म्हणतो की ज्या ठिकाणी सुरुवात होते आपण म्हणतो की ते ऍक्शन मध्ये आणायचा असतो विचार, आणि ती सुरुवात झाल्यानंतर हळूहळू हळूहळू जेव्हा त्याचं आपण म्हणतो की छोटस लावलेलं रोपटं जे असतं आणि त्याचा वटवृक्ष तयार होतो, तर तशा पद्धतीची प्रोसेस आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि उद्योजक हा नक्कीच एक चांगली बाब, जे पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नेहमी सांगत आले आणि नेहमी सांगत राहील की उद्योजक हा स्वतःचं घर नसतो सांभाळत, उद्योजक हा बऱ्याच जणांचं घर सांभाळत असतो. कारण का त्याच्यामुळे एका उद्योजकामुळे बऱ्याच घरांमध्ये चूल पेटत असते. सो नक्कीच मॅडम आम्हाला खूप अभिमान वाटतो की आज आमच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात आणि तुम्ही जवळजवळ 150 महिलांना सक्षम केलं, स्वतःच्या पायावरती उभं केलं की काहीतरी करण्यासाठी, ज्या महिलांनी कधी विचार देखील केला नसेल की त्या पुढे जातील, किंवा त्यांचा विचार नव्हता की बाबा मी घरातच बसली आहे नेमकं काय करायचं कशा पद्धतीने, पण ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना एक मदतीचा हात दिला, ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना एक गाईड केलं आणि आज खूप चांगल्या लेवलला ते काम करत आहेत, भले ते काही मग पैशाच्या स्वरूपामध्ये काही त्यांना मिळत असू दे, पण उद्योजक बनण्यासाठी तुमच्या माध्यमातून ती ठिणगी पेटली आणि तो ठिणगीचा हळूहळू अनुभव होत जाईल, नक्कीच अशी अपेक्षा आम्ही पॅशन टीम तर्फे व्यक्त करतो. मॅडम आता तुम्हाला मला हे विचारायला आवडेल की जसं तुम्ही म्हणालात की सुरुवात झाली आणि रिस्पॉन्स येत गेला, तसा तसा व्यवसाय वाढत गेला, तशा तशी तुमची टीम वाढत गेली, पण यामध्ये आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना आम्हाला पॅशन टीम तर्फे हे जरूर जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला ह्या सर्व प्रवासामध्ये काय काय अडचणी आल्या आणि त्या तुम्ही त्या अडथळी तुम्ही कशा पद्धतीने पार केले, याबद्दल तुम्ही काय सांगा? सांगण्यासारखं भरपूर काय, पण मी थोडक्यातच सांगेन. खूप सारे प्रॉब्लेम झाले, खूप फेस केले. पहिले तर घरापासूनच महिला आहे म्हणल्यावर घरापासूनच पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतात. पण माझ्या बाबतीत हे घडलं, माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला, माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला, माझ्या मिस्टरांनी, माझ्या आई वडिलांनी, माझ्या भावाने, बहिणीने, आणि बहीण अजूनही करते, आणि माझे सासू सासरे, म्हणजे खूप छान मला सपोर्ट केलाय की तू करतेस, ठीक आहे, छोट्या ना काहीतरी करतेस ना, खूप छान करते, करत जा, थांबवलं नाही मला. आणि दुसरी गोष्ट की बाहेर मार्केटिंग साठी पण खूप सारे प्रॉब्लेम झाले, पण आम्ही त्यालाही नाही घाबरलो, आम्ही स्वतः उतरलो मार्केटिंग साठी. अच्छा. आणि दुसरी जिथे आम्ही कमी पडलो, म्हणजे मी स्वतः कुठे कमी पडले तिथे माझे मिस्टर उभे राहिले, ते जिथे कमी पडले, मग इतर महिलांना जसं मी ट्रेनिंग दिलं त्या महिलांना उभं करण्यात आलं, मग त्या महिलांनाही मार्केटिंगचा प्रकार शिकवण्यात आला. आणि असं करून म्हणजे ते मार्केटिंगचं वाढवत जसं गेलो, मार्केटिंग वाढवत जसं गेलो तसं जसं आम्हाला ऑर्डर्स वगैरे आले, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात माझ्या वडिलांचा होता, कारण की त्यांनी मला शिकवलं मार्केटिंग कशा प्रकारे करायला पाहिजे, म्हणजे एखादी महिला जेव्हा बाहेर पडते तिने कशा प्रकारे बाहेर पडायला पाहिजे आणि कुठे जाते, कशी जाते, किंवा कोणासमती काय बोलायचं असतं, आणि तुम्हाला समजा व्यवहार करायचं एखाद्या समजा डील करायची आहे त्या प्रोडक्टची, तर ती कशी करावी हे त्यांच्याकडनं मी शिकले. वाव, ग्रेट. म्हणजे घरातूनच खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट होतो, म्हणून अजून चांगली मजल मारायला, एक मोठी उडी मारायला तुम्हाला प्रोत्साहन मिळालं. तर मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचंय, आज जे कोणी पालक ऐकत असतील आपला हा आपल्या व्ह्युअर्स जे काय, तर त्यांनी त्यांच्या मुलांना देखील, आपण बऱ्याचदा म्हणतो की चांगलं शिक आणि चांगली नोकरी कर, चांगलं शिक आणि चांगली नोकरी कर, पण आपण व्यवसायाला कधी त्यांना पाठिंबा देत नाही, पण नेमकं तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये काय आहे, काय विचार आहे,
ते कुठल्या उद्योजकाकडे बघून इन्स्पायर होत आहेत का, हे देखील आपण थोडा विचार विनिमय करायला हवा. सतत आपण सांगतो की ग्रॅज्युएशन करा किंवा कुठलंही इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर, नक्कीच हे योग्य आहे आणि करायलाच पाहिजे. चांगलं शिक्षण घेणं हे गरजेचंच आहे आणि कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणं हे देखील गरजेचं आहे, पण एक व्यावसायिक म्हणून उभं राहणं हे देखील आज गरजेचं आहे. आणि आज भारतामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लोक व्यवसायाला प्राधान्य देत आहेत आणि व्यवसायामध्ये उतरत आहेत, तो आपण देखील बघायला पाहिजे. जर मॅडमच्या घरच्यांनी मॅडमला सपोर्ट केला नसता, पाठिंबा दिला नसता, तर संस्कृती हँडीक्राफ्ट इतकं मोठं होऊ शकलं नसतं. तर त्याच पद्धतीने आपण आपल्या घरच्यांना देखील सपोर्ट करायला पाहिजे. तर तुमच्या घरामध्ये देखील कोण व्यवसाय करायला इच्छुक असेल, उत्सुक असेल, किंवा जे हा व्हिडिओ पाहत आहेत, जे ही लाईव्ह मुलाखत पाहत आहेत, त्यांना मी जरूर सांगेन की आत्ता जर वेळ असेल तर तुमच्या पालकांना नक्की तुम्ही पाहायला हे सांगा, किंवा नंतर देखील आपण आपल्या युट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ अपलोड करत असतो तर तेव्हा देखील तुम्ही हे दाखवा, जरूर तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या घरचे सपोर्ट करतील आणि तुम्हाला त्यासाठी मदत होईल. ओके, सो मॅडम आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला तुमच्या घरच्यांनी हेल्प केली, या सगळ्या गोष्टी झाल्या. बऱ्याचदा असं होतं की महिला उद्योजक, एक महिला म्हणून बऱ्याचदा, म्हणजे आपण म्हणू आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे, पण तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं आहे की महिला आहे मग ती कशी उद्योजक करणार, मग असं तसं, मग पुरुषांना जमत नाही, मग ह्या सगळ्या गोष्टी येतात. हे सगळं कुठे ना कुठे क्लॅशेस होतात, काही ना काही गोष्टी आपल्या समोर येतात. बरेचसे नातेवाईक आपल्याकडे पाहून नाकं मुरडतात किंवा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याकडे बघत असतात, अरे ही बाहेर जाते, किती वाजता येते, काय येते, बऱ्याच काही गोष्टी असतात. तर मग या सगळ्याला तुम्ही कसं फेस केलं, कारण घरून तर आता पाठिंबा होता तुम्हाला, पण बाहेरून बघणारे लोक वेगळे होते, तर सुरुवातीच्या काळात या सगळ्याला तुम्ही कसं फेस केलं, याबद्दल तुम्ही काय सांगा? सर, ह्याच्याबद्दल पण खूप सारे प्रॉब्लेम्स आले मला, पण लकी मी लकी होते की माझे घरचे, माझे मिस्टर, माझी फॅमिली, माझे आई वडील, सासू सासरे सगळ्यांचं सपोर्ट असल्यामुळे, आणि इवन माझे फ्रेंड सर्कल मीन्स काही आहेत त्या खूप म्हणजे मला खूप सपोर्ट करतात फ्रेंड्स पण. तर ह्या सगळ्यांना प्रॉब्लेम्स आले जिथे मी काम करते. समजा मी आता हा घरून बिझनेस चालू केलेला, अजून सुद्धा घरातूनच आहे, माझं शॉप वगैरे नाहीये काही, पण प्रयत्न चालू आहे आमचे. पण जिथे मी काम करते, जिथे ह्या एकत्र महिला येतात, या 100 महिला एकत्र येतात, तर त्यांच्यामध्ये बाहेरचे लोक वाद करतात, त्यांच्या घरामध्ये जाऊन वाद, म्हणजे एक दुसऱ्यांना काही कमेंट्स करणं किंवा काम चांगलं न करणं किंवा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ही एवढी काम करते बाहेर जाते, ही चांगली आहे की वाईट आहे, या सगळ्या म्हणजे खूप सारे कमेंट्स आले ह्याच्यावर. पण आम्ही त्याला नाही घाबरलो. इवन ज्या लोकांनी हे काही केलं आमच्या बरोबर, तर त्यांना पण समजवलं नाही आम्ही, त्यांना त्यांच्या संगती कुठल्याही गोष्टीची चर्चा न केली, त्यांना फक्त जाता येता स्माईल दिली, तुम्ही छान आहात, मी काम करणार आणि तुमच्या बरोबर राहूनच करणार, ही गोष्ट त्यांना सुद्धा समजून सांगितली. तर त्यांच्या मनातला जो काही गिल्ट असेल माझ्याबद्दल तो गेला, ही गोष्ट मला क्लिअर झाली. आणि आज त्याही विचार करतात की ही खरोखर काम करते ना, तर आपण सुद्धा तिच्या बरोबर जोडलं पाहिजे. आणि काही महिला आज माझ्या बरोबर ज्या शिकल्यात ना, त्या स्वतः बनवून हे माझे जे प्रोडक्ट आहे ते स्वतः आता घरा बनवून स्वतः सुद्धा सेल करतात. इवन असं नाही की माझेच प्रोडक्ट ते सेल करतात, पण स्वतःचे प्रोडक्ट बनवून, स्वतःची डिझाईन बनवून तेही त्यांच्या माझ्यासारखे सेल करतात. तर खूप म्हणजे आनंद होतो त्यांना पण बघण्याचा की आपण लोक वाईट असले ना, आपण त्यांच्याबरोबर वाईट नाही राहिला पाहिजे. आपण जर चांगलं राहिलो त्यांच्याबरोबर, म्हणजे आपल्यामध्ये ती कला असली पाहिजे की आपण लोकांबरोबर कसं बोललं पाहिजे, किंवा बाहेर जातो त्यासाठी ऑर्डर घेतो ती डील, किंवा एखादा माणूस आपल्याला चांगला नाही भेटत, वाईट भेटतो, त्यासाठी कशा गोष्टी फेस करणार, हे तर मी माझ्या वडिलांकडनं शिकलेच होते, माझ्या मिस्टरांनी मला सांगितलेलं. पण जिथे जिथे अनकम्फर्टेबल मला वाटलं तिथे तिथे डायरेक्ट मी माझ्या मिस्टरांना आणि माझ्या वडिलांना, कोणी असेल माझ्या घरातले, मी त्यांना घेऊन जाते. इवन मी माझ्या आईला घेऊन जायची. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा माझी मुलगी लहान होती, आता माझी मुलगी 4.5 वर्षाची आहे, हा बिझनेस चालू करून मला 6 वर्ष झाले, तर तिला घेऊन हे सफर केलेलं आहे. तिला घेऊन म्हणजे ती 2-3 महिन्याची जी काय आहे आता, तर त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या आईनी, माझ्या वडिलांनी मला सपोर्ट केला. चल तू चालली तुझी मुलगी एवढी घेऊन, एवढं मार्केट फिरणार आहे, मार्केटिंग करणार आहे, रॉ मटेरियल आणणार आहे, कशी करशील? मग ती आमच्या बरोबर, माझ्या बरोबर येऊन ऑल ओव्हर मुंबई, मी मुंबईच्या बाहेर नाही गेले शक्यतो मटेरियलसाठी, पण मुंबईतूनच नेहमी जेव्हा जेव्हा माल उचलला किंवा मला स्वतः जाऊन त्या डिझाईन चॉईस करायच्या होत्या, तेव्हा मग त्या लोकांनी माझ्या बरोबर येऊन हे सगळं केलेलं आहे. म्हणजे खूप फेस केलेलं आहे, एवढं म्हणजे जी वेळ येते ना
ती वेळच माणसाची असते की त्या परिस्थितीवर आपल्याला कसा मात करायचा हे त्या ती वेळ बरोबर समजू शिकून जाते आपल्याला. ही गोष्ट एक मी सांगेल सगळ्या आणि सगळ्या उद्योजकांनाही सांगेल की घाबरून नाही चालणार. बिझनेस करायचा आहे, उद्योजक बनायचा आहे, तर कोणीही घाबरून चालणार नाही. कुठल्याही गोष्टीसाठी घाबरायचं नाही. बिंदासपणे तुम्ही महिला आहात आणि हे तुमचं अस्तित्व तुमचं तुम्ही तयार करत आहात. हे जे करत आहात तुम्ही किंवा बिझनेस आहे किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही करता, शिक्षण करता, खेळाडू मध्ये आहे, तुम्ही तुमचं अस्तित्व तयार करताना तर अस्तित्व तयार करताना भीती हा प्रकार पहिला मनातून गेला पाहिजे. मग जेव्हा जेव्हा ती वेळ येते त्या वेळेवर मात करणं हे आपल्या हातात असतं आणि कसं मात करणं हेही आपल्या हातात असतं आणि ते बरोबर त्या महिलेने किंवा उद्योजकाने शिकलं पाहिजे. नक्कीच नक्कीच, खूप छान मेसेज मॅडम तुम्ही आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना दिलात, इवन दो आम्हाला सुद्धा. नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की समाज आपल्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो, पण आपण काय म्हणतो आपण की परिस्थिती जी असते जी आपल्या आजूबाजूला घडते ती आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीवर कसं रिॲक्ट करायचं, कसा प्रतिसाद द्यायचा त्या परिस्थितीला, हे जरूर आपल्या हातात असते. खूप छान गोष्ट तुम्ही सांगितली की जे लोक आपल्याला हसतायत किंवा जे लोक आपल्याकडे वाईट नजरेने बघतात त्यांना स्माईल द्यायची. वाव, खूप छान गोष्ट आहे की त्यांना स्माईल द्यायची, पुढे जायचं, पुढे जे काय होईल ते होईल, त्या माणसाला त्याचं उत्तर नंतर मिळेल ज्या वेळेला रिझल्ट येतील, है ना? राईट, बरोबर. आपण म्हणतोय की रिझल्ट दिसतो कुठल्याही माणसाला जेव्हा यश दिसायला लागतं, ते यश दिसल्यानंतरच आपल्याला नमस्कार करतात. सो आपण म्हणतो आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे की चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. सो तो चमत्कार त्यांना कधी ना कधी दिसणार आहे. ही जिद्द जर मित्रांनो आपण मनामध्ये ठेवली, उराशी बाळगली आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने योग्य पद्धतीने वाटचाल चालू ठेवली, तर नक्कीच आपल्याकडे वाईट नजरेने बघणारे आज आपल्याला हसणारे देखील आपल्याला सल्यूट करणार आहेत, जे आज हर्षदा मॅडमच्या बाबतीमध्ये घडलं. खूप छान, खूप या प्रवासामध्ये तुम्ही मॅडम जे काही अडथळे क्रॉस केले, जे काही अडथळे पार केले, त्यांना तुम्ही हसत खेळत जसं फेस केलं, यासाठी पॅशन टीमचा तुम्हाला सल्यूट आहे. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही आमच्याशी गप्पा मारताय. आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना, पॅशनच्या स्टुडंट्सना देखील मजा येत असेल, नक्कीच ते ह्या मुलाखतीतून काही ना काही शिकत असतील अशी मी अपेक्षा करतो. तो पुढे जाऊया मॅडम. आपण जसं तुम्ही म्हणालात की सुरुवातीला अडथळे आले, मग तुम्ही फॅमिली तुम्हाला याच्यामधून सपोर्ट केला, फॅमिलीने सपोर्ट केला, काही मित्रमैत्रिणी होते, तर तुम्ही असं काही स्पेसिफिक अशी काही नावं घेऊ इच्छिता का किंवा कोणाबद्दल काही सांगू इच्छिता की कशा पद्धतीने तुम्हाला सपोर्ट करण्यात आला? कारण का बऱ्याचदा असं होतं की फायनान्शियल सपोर्ट हा असतो, पण जसं म्हणतो की आपण आता बिझनेस करायचा आहे तर लोन हवं असतं, किंवा बऱ्याचदा असं होतं की मेंटली माणूस डिप्रेशन मध्ये जातो तर मग आपल्याला एक मेंटल सपोर्ट हवा असतो आपल्या बरोबर, आणि तो तुमच्या फॅमिलीने जरूर दाखवलाच, पण तुमच्या मित्रमैत्रिणीपैकी असं कोण असतं किंवा कोण आहे का, किंवा लोन घेण्यासाठी तुम्ही काही प्रोसेस केली का, किंवा मग ह्याच्यासाठीच जे भांडवल उभं राहिलं ते कशा पद्धतीने तुम्ही उभं केलं, हे तुम्ही काय सांगाल? हो नक्कीच, मला सांगायला पण खूप आनंद होईल आणि खरंच मला खूप आनंद होतोय त्यांची नावं घेताना. पहिलं तर मी माझ्या फायनान्शियल बद्दल बोलेन. फायनान्शियल प्रॉब्लेम मला होतीच. ऍक्च्युली माझी मुलगी आता 4.5 वर्षाची, तर बिझनेस स्टार्ट होऊन 6 वर्ष झालेले आहे, तर तिला मेडिकल इश्यू होता. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी फायनान्शियल जे सगळं काय होतं ते तिला सगळं लावलं आणि तिला व्यवस्थित केलं, तर माझे जे पण फायनान्शियल कंडिशन होती ती एकदम खराब होती. तिचं मेडिकल हिस्ट्री मग ती तर कव्हर झाली त्याच्यामध्ये 1.5 वर्षामध्ये, पण तिथला पुढचा जो बिझनेस होता तो माझा ठप्प झाला होता. पण मी तो ठप्प करून नाही दिला, ठप्प नाही करून दिला, कारण की जे काही होतं माझ्याकडे थोडंफार जरी ऑर्डरसाठी जे काही होतं त्यातनं मी थोडं 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 स्टार्ट केलं. स्टार्ट केल्यानंतर मला ऑर्डर्स भेटायला लागले. ऑर्डर्स भेटल्यानंतर मला ना फायनान्शियल कमी जेव्हा वाटायला लागली की आता खरोखर आपल्याला खूप मोठे ऑर्डर येतात आणि आपला पैसा कमी पडतो तर काय करायचं, मग मी वळाली मुद्रा लोनकडे. पंतप्रधानांनी जी योजना काढली की बाबा 2 लाखापर्यंत इझिली लोन भेटून जातं, तर माझं जे काय सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे, पुन्हा मी जे काही कला माझ्या कलेने मी जे काही प्रोडक्ट बनवते ते प्रोडक्ट होते माझ्याकडे, आणि माझ्याकडे उद्योग आधार वगैरे जे बेसिक ज्या गोष्टी होत्या त्या होत्या माझ्याकडे, मी पहिला बनवून ठेवलं होतं, तर त्या आधारे मला SBI बँकेने मला मुद्रा लोन दिलं. तर ते पण मी नाव घेते, ते ट्रेनर होते SBI बँकेचे मॅनेजर होते त्यांनी हे लोन पास केलं, प्रशांत वरू सर, त्यांना मी खूप धन्यवाद बोलेल. कारण की ना आजकाल कोणी एवढं सपोर्ट करत नाही किंवा
डिटेल्स मध्ये कोणी माहिती देत नाही, डिटेल्स मध्ये एवढी कोणी माहिती देत नाही की बाबा तुम्ही हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे, असं असं या लेवलने जायला पाहिजे, किंवा तुम्ही हे ही एखादी गोष्ट करणार तेव्हा तुम्ही त्या परफेक्ट लाईनला पोहोचणार. ही गोष्ट आज आजच्या दुनियेत कोणाला एवढा टाइम नाहीये कोणा सांगते एवढं शेअर करायला, पण त्यांनी मलाच नाही मी सांगते, तर त्यांच्याकडे जे पण उद्योजक येतात छोटे 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 येतात किंवा मोठे येतात, ते त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देतात, त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती देतात आणि प्रॉपर त्यांच्या गोलवर पोहोचून आणतात. त्यांचा गोल काय असतो ना हा ओळखतात ते, आणि कसा बिझनेस स्टार्ट करतात ना ते स्वतः येऊन बघतात की बाबा तो माणूस काय करतोय आणि कसा स्टार्ट करणार आहे. आणि त्यांना ना काही गोष्टी कळतात सुद्धा की बाबा तू जेव्हा इथनं तू स्टार्ट करतेस ना तू इथपर्यंत पोहोचशील जर तू असं करशील तर, या गोष्टी ते सांगतात. तर त्यांनी मला हेल्प केली लोन बद्दल, आणि ते लोन त्यांनी पास झाल्यानंतर माझा फायनान्शियल प्रॉब्लेम तर पूर्ण क्लिअर झाला, आणि त्याच्यानंतर मी खूप सारे पेपर्स वगैरे घेतले आणि काम सुरू झालं. आणि दुसरी गोष्ट मी धन्यवाद ह्यांना बोलेल, मसिहाचे ज्या अध्यक्ष आहेत शुभांगी तिरोडकर मॅडम, त्यांना पण मी खूप धन्यवाद करेल, कारण की त्यांनी खूप म्हणजे खूप हेल्प केलेली आहे आम्हाला लक्षवेध टीमच्या महिला ज्या होत्या आम्ही, तर त्यांना पण आणि पर्सनली जरी मी बोलेल तरी पर्सनली पण त्यांनी मला खूप हेल्प केलेली आहे, समजून सांगणं किंवा कुठे जाणं, इवन नवीन क्लायंट्स कसे बघणं किंवा त्यांच्याकडनं देणं. अजून काही गोष्टी की त्या फ्रँकली क्लिअर बोलतात की बाबा तू असं असं कर हा प्रॉब्लेम ह्याने सॉल्व्ह होईल, या गोष्टी तर त्यांची पण मला खूप खूप मदत लागलेली आहे. आणि दुसरी गोष्ट मी सीमा रुपदे ही माझी फ्रेंड आहे, खूप म्हणजे खूप बेस्ट फ्रेंड आहे, आणि ती मला असे माझ्या एकदम बेकार माझी कंडिशन एकदम खराब होती अशा कंडिशन मध्ये ती मला भेटलेली आहे, आणि तिने ना असं स्माइल देऊन तिने माझी फ्रेंडशिप एक्सेप्ट केलेली आहे की तुटे, आणि पाठीवर हात ठेवून नेहमी बोलते की टेन्शन घेऊ नकोस, बिंदास राहा, सगळं काही ठीक होईल, सगळं काही ठीक. आणि ती बोलली ना जेव्हापासून आज तो शब्द खरा ठरलेला आहे तिचा, आज जवळजवळ 2.5-3 वर्ष झालं ती माझी फ्रेंड आहे आणि आजही माझ्या टच मध्ये आहे ती. तर हे म्हणजे आम्ही भेटण्याच्या आधी म्हणजे आम्ही जेव्हा ट्रेनिंग घेतली उद्योजक त्या ट्रेनिंग आधी मला ती भेटलेली, त्यामुळे मी तिला माझी बेस्ट फ्रेंडच मानते, असं हे नाही समजत की ती माझी हे पार्टनर वगैरे किंवा क्लासमेट वगैरे माझी बेस्ट. आणि दुसरी माझ्या धन्यवाद बोलेल, ती पुण्यामध्ये असते आणि पुण्यामध्ये राहून माझ्यासाठी ते काम करते, म्हणजे मुंबईचे किंवा इतर कुठलेही ऑर्डर्स तिला जेव्हा येतात तिच्याकडे काही प्रोडक्ट नसेल किंवा ती बनवू शकत नाही ते सगळे ऑर्डर्स ती मला देते की असे हे असे ऑर्डर्स आले तू कम्प्लीट कर, तर खूप तिचा पण खूप मोठा हात आहे माझ्या मागे. आणि जसे मी सांगितलं माझे वडील आई हे जसे थोडे छोट्या छोट्या गोष्टीपासून फायनान्शियल पासून ते इतर प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम असून दे त्यांनी मला सपोर्ट दिलेला, तर मी सगळ्यांना ना धन्यवाद बोलेल, खूप खूप मनापासून धन्यवाद बोलेल त्यांना. नक्कीच नक्कीच मॅडम, या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं मित्रांनो आपण सगळ्यांनाच की कसं असतं की आपण बऱ्याच आपल्या प्रवासामध्ये पुढे जात असतो, मग तो उद्योग आपल्या उद्योगाचा प्रवास असेल, आपला बिझनेसचा असेल, व्यवसायाचा किंवा आपला पर्सनल प्रवास असेल, पण त्या प्रवासामध्ये आपल्याला बरीच मंडळी भेटतात, काही वेळेला घरातले असतात, काही वेळेला बाहेरचे असतात, आणि मंडळी देखील त्या गोष्टीला आपल्याला हातभार लावत असतात, तर कोणाकडून तरी आपण काहीतरी शिकत असतो, कोणाकडून तरी काहीतरी आपण मदत घेऊन ती पुढे जात असतो ह्याची जाणीव असणं गरजेचं असतं मित्रांनो. आणि ती जाणीव आज हर्षदा मॅडमने ठेवली, सो त्याची जाणीव ठेवल्यामुळेच अशा पद्धतीने त्या पुढे आज जात आहेत आणि त्यांचा प्रवास योग्य दिशेने व्यवस्थित चालू आहे. तर तुमची जिद्द आणि तुमचं टार्गेट तुमचा गोल जर क्लिअर असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्या जवळचे आपल्या ओळखीचेच नाही तर बाहेरून असलेल्या वेगवेगळे लोक सुद्धा वेगवेगळ्या व्यक्ती सुद्धा आपोआप आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि आपल्या त्या गोष्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतात मित्रांनो. पण आपण फोकस आपला क्लिअर असणं गरजेचं आहे, आपला गोल क्लिअर असणं गरजेचं आहे. एक चांगली गोष्ट मॅडमच्या या सगळ्या बोलण्यातून आपल्याला जाणवते, आपल्याला दिसून येते, ज्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे व्यावसायिक म्हणून. मॅडम नक्कीच तुम्ही आज या सगळ्यांचे या प्लॅटफॉर्म तर्फे आभार मानले, त्यांना ते सुद्धा आनंद झाले असतील,
कारण आज त्यांच्यामुळे जो काही प्रवास तुमचा आहे त्यांचा थोडाफार हातभार लागला आणि त्यामुळे आज तुम्ही इथपर्यंत मजल मारली, इथपर्यंत पोहोचलेला. या सगळ्यामध्ये तुम्हाला आणखीन आपण या चर्चेमध्ये पुढे जाऊया. मला तुम्हाला विचारायला आवडेल मॅडम की हा जो प्रवास जो चालू होता, आता तुम्ही म्हणाला की जवळजवळ 6 वर्ष झाली, त्याच्यामध्ये तुमच्या मुलीचे देखील काही मेडिकल इश्यू झाले, ते सुद्धा तुम्ही क्रॉस केले. मग हा प्रवास, हे जसे अडथळे तुम्ही क्रॉस केले, तर ह्याच्यातले चांगले चांगले जे टप्पे तुम्ही गाठले, म्हणजे आता एक आपण म्हणूया की एक लिमिटेड क्राऊड आपल्याकडे होता जो आपल्याला बघत होता, जो आपल्याला आपल्याला ऍप्रिशिएट करत होता, जो आपल्याकडे काही ना काही दृष्टिकोनातून बघून एक आपली वाटचाल आपल्या त्या दिशेने चालते की नाही, ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं. तर मग त्याच्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स वाढला. तुम्ही जसं त्या पद्धतीने म्हणाल की ते लोक आपल्याला ऍप्रिशिएट करायला लागले आणि ते तुमच्याबरोबर काम करायला देखील लागले. बऱ्याचदा अशाही काही लोकांच्या बाबतीत घटना घडल्या. तर ह्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या या सगळ्या 5-6 वर्षाच्या प्रवासामध्ये, याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्याचा कसा फायदा तुमच्या व्यवसायाला झाला? ऍक्च्युली ना जेव्हा मी स्टार्टिंग केली, छोट्या वस्तू पासून स्टार्टिंग केली, तर माझे जे ओळखीचे लोक आहे, माझे फ्रेंड सर्कल आहे, किंवा मी जेव्हा नवीन ठिकाणी गेले तिथे माझे प्रोडक्ट्स मी त्यांना दाखवले, त्याची माहिती दिली, प्रोडक्ट्स आवडले त्यांना आणि ते घेतले सुद्धा त्यांनी, मग ते माझे क्लायंट झाले. आणि आजही त्यांच्यापासून सुरुवात झाली. खरं तर बघायला गेलं तर जेव्हा मी स्टार्टिंग केली ते आजही मला विचारतात की मॅडम तुम्ही आज काय, यावर्षी यंदा काय नवीन बनवलं, यावर्षी नवीन काय बनवलं, किंवा तुम्ही काय नवीन बनवणार आहे. त्यांना उत्सुकता असते की तू नवीन काय बनवशील, आम्हाला पोस्ट कर, आम्हाला दाखव, काय तुझे आयडियाज आहेत. हे जे जे जुनी लोक आहेत, जे माझे फ्रेंड सर्कल आहे किंवा माझे क्लोज क्लोज फ्रेंड्स आहेत किंवा माझे रिलेटिव्ह आहे किंवा माझे ओळखीचे लोक आहे, असे खूप सारे आहेत. मी असं नाही म्हणणार की ती थोडीशीच आहे, खूप आहे. आणि मी 1-to-1 करून त्यांना भेटलेली आहे या प्रोडक्ट साठी. त्यांना स्वतः जाऊन भेट देऊन त्याबद्दल मी त्यांची माहिती सांगितलेली आहे प्रोडक्टची. तर हे प्रोडक्ट असे आहेत की आपल्या सणासुदीला लागणारे प्रोडक्ट आहे म्हणून ते लोक घेतातच आणि सांगतात बाबा हा सण आलाय तर मला हे बनवून देशील का, किंवा तुझ्याकडे असं काय आहे का अवेलेबल. आणि दुसरी गोष्ट, आम्ही लोक जेव्हा जास्त ग्रोथ मध्ये म्हणजे क्वांटिटी मध्ये जेव्हा प्रोडक्ट जात नव्हतं, तर आम्ही स्वतः एक्झिबिशनला वगैरे जायचो आणि तिथे नवीन क्लायंट वगैरे भेटायचे. किंवा काही काही आमचे स्टेज मला असे भेटलेत कि त्या नवीन नवीन जागेमध्ये नेणारे लोक पण म्हणजे खूप छान भेटली मला. त्यांनी आणि त्यांनी तिथपर्यंत काम नेलं कारण की त्यांना दिसत आहे की ही एवढी मेहनत करते, हिच्या प्रोडक्टला वाव भेटला पाहिजे. महिला उद्योजक आहे तर ही जी काय बनवते त्याला महत्व आहे आणि हे लोकांपर्यंत ही वस्तू पोहोचली पाहिजे जी लोकांना माहित नाहीये. मग अशा लोकांनीही मला त्यांनी पुढे नेलं. पुन्हा आता हे तुमचंच बघा, पॅशनचं पण मी एक खूप आभार मानेल. तर मी पॅशन पर्यंत कशी पोहोचले, प्रवीण खरात सरांमुळे पोहोचले. खरं तर मी त्यांचे पण खूप धन्यवाद बोले, त्यांनी मला खूप छान ट्रेन केलं. आणि एक गोष्ट नक्की सांगेल की जोपर्यंत कोणी ट्रेनिंग घेत नाही किंवा काही गोष्टी कोणी समजून सांगत नाही आपल्याला, जिथे जिथे आपण चुकतो तिथे कोणाचं ना कोणाचं गायडन्स असणं हे खूप गरजेचं आहे. ते मला प्रवीण खरात सरांनी करून दिलेलं आहे आणि मला त्यांच्याकडनं ना खूप काही शिकायला पण भेटलेलं आहे की जेवढं नॉलेज नव्हतं मला. जसं इवन आता मी लाईव्ह कधीच आली नव्हती, त्यांनी शिकवलं मला कसं जायचं, लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, बोलायचं कसं. तर मला खूप कॉन्फिडन्स आला त्यांच्यामुळे. आणि आज मी माझ्याच ह्याच्यामध्ये म्हणजे माझ्याच गोलमध्ये होते ना, मी माझ्याच क्षेत्रापर्यंत होते, पण आज मी पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचलेली. आणि आज आणि प्रवीण सरांमुळे तर मला ना आज, मी अजून त्यांना ही गोष्ट सांगितली नाहीये, आज मला USA वरून पुन्हा ऑर्डर आलेली बंद होईल या गोष्टीला. हा, कारण की त्यांनीच जी मेहनत केलेली आहे, त्यांनी जे गोष्टी शिकवलेलं आहे त्या गोष्टीचं आज फळ भेटलेलं आहे. म्हणजे खूप काही सांगण्यासारखं. खूप छान. नक्कीच मॅडम, तुम्ही पॅशनचे आणि प्रवीण सरांचे आभार मानले तर नक्कीच आम्ही तुमच्या सोबत आहोत, ऍज अ पॅशन टीम नेहमीच सोबत राहू. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की बघा, ज्या पद्धतीने आपण मॅडमला ऐकतोय, पाहतोय, त्यांचा प्रवास ऐकतोय, खरोखर अंगावर काटा आणण्यासारखं ही गोष्ट आहे की कुठेतरी एक छोटी ठिणकी पेटी आणि त्याचा वणवा पेटतो. मी मगाशीच उल्लेख केला आणि त्याप्रमाणे तो वणवा पेटायला सुरुवात झाली.
नक्कीच मॅडमनी एक खूप मार्मिक खूप महत्वाची गोष्ट सांगितली की आपण आपल्या परीने आपला व्यवसाय करत असतो, ऍज अ उद्योजक म्हणून आपण पुढे जात असतो, चांगले बिझनेसमॅन बिझनेस वुमन म्हणून पुढे जात असतो, पण जिथे कुठे आपल्याला अडथळा येतो किंवा आणखी कसं पुढे जायचं हे ज्या वेळेला आपल्याला कळत नाही त्यावेळेला आपल्याला कोणीतरी गाईड करायला हवं, कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं, आणि ते मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडनं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला नक्कीच आपण आणखीन उत्तुंग यश गाठू शकतो. ही एक चांगली गोष्ट मॅडमने शेअर केली आणि यासाठीच मित्रांनो उद्योजकांना पुढे घेऊन जाण्यासाठी पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नेहमी तत्पर आहे, नेहमी तयार आहे. तुम्हा सगळ्यांचं पॅशनमध्ये स्वागत आहे मित्रांनो. सो अशा कुठल्याही काही गोष्टी असतील, कुठलेही तुम्हाला अडथळे आले तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, तुम्ही आमच्या बरोबर तो संवाद साधू शकता आणि तुमच्या त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही आमच्याकडनं घेऊ शकता, ज्या पद्धतीने मॅडमला मॅडमच्या व्यवसायामध्ये मदत झाली. ओके, तो मॅडम ह्या प्रवासामध्ये आपण थोडंसं आणखीन पुढे जाऊ. ज्या पद्धतीने आपण बघितलं की तुम्ही बरेचसे अडथळे क्रॉस केले, तुम्हाला बरेच बरेच चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या आणि खरोखर इन्स्पायरिंग गोष्ट होती की आज USA वरनं देखील ऑर्डर येते, याचा अर्थ आपण काय करू शकतो ह्याची धमक फक्त आपल्यामध्ये हवी, आपण याचा विश्वास आपल्या आपल्या गोष्टीवर आपला हवा, तर आपण नक्कीच खूप काही करू शकतो. याचं उत्तम उदाहरण आज तुम्ही मॅडम आमच्या सगळ्या पॅशनच्या स्टुडंट समोर आणि सगळ्या व्ह्युअर्स समोर ठेवलेलं आहे. खरोखर पॅशन टीम तर्फे मी तुम्हाला सल्यूट करतो. मॅडम ह्या सगळ्या प्रवासामध्ये खूप छान गमती जमती झाल्या असतील, खूप अडथळे आले ते तुम्ही क्रॉस केले, छोटे छोटे टप्पे तुम्ही क्रॉस करत 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 तुम्ही गेलात. मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो पुढचा प्रवास कशा पद्धतीने करायचा, काय करायचा, याची काही तुम्ही प्लॅनिंग केलेली आहे का किंवा पुढचे काही फ्युचर प्लॅन आखलेले आहेत का तुम्ही, हे मला तुम्हाला विचारायला आवडेल. हो, पुढचे प्लॅन आहेत आमचे खूप सारे. आता जे काही बनवलेलं आहे ते तर सेल करतच आहोत. लॉकडाऊन मुळे थोडा फरक पडलेला आहे, पण मी सगळ्या उद्योजकांना हे सांगेल की फरक पडला म्हणून स्वतःवर फरक पडून देऊ नका. स्वतःच्या उद्योगावर फरक पडून देऊ नका. उद्योग हा करायचाच आहे. आणि तुम्हाला असं पण वाटत असेल की आता लॉकडाऊन आहे, कोरोना आला आहे, तर मार्केट डाऊन आहे, तर आपलं सेल होणार नाही. ही गोष्ट चुकीची आहे. हा आपला विचार आहे की सेल होणार नाही. माणसाला ज्या वस्तूची गरज लागते तो माणूस खरेदी करतोच. जर त्याला जगायचं आहे, आनंदी राहायचं आहे, तर तो सगळ्या गोष्टी खरेदी करतो किंवा एन्जॉयमेंट करतोच ना. स्वतःच सेलिब्रेशन ही करतो तो सगळ्या गोष्टी. मग माणसाला सगळ्या गोष्टीची गरज आहेच. तर आणि त्यामध्ये आपणही येतो, आपण म्हणजे उद्योजक येतो. आपले आपले प्रोडक्ट आहेत, त्याची गरज त्यांना लागते. म्हणून आपण असं नाही घाबरलं पाहिजे की आपलं सेल होणार नाही किंवा आपली वस्तू एखादी विक्री नाही होणार. ती भलेही आता लॉकडाऊन मुळे नाही विक्री झाली तर ती पुन्हा तरी होणारच, नक्की आहे. तर आता जे मार्केट डाऊन असल्यामुळे थोडस कोरोना आल्यामुळे सेल नाहीये कोणाचा, पण जसं जसं हे कमी होत जाणार आहे तसं जसं हो सेल होणार. जसं की आता बघा लॉकडाऊन आहे, गणपती तर आलेच ना. गणपती येणार नाही असं नाहीये ना. लॉकडाऊन गणपती आले आहेत, गणपती घरी येऊन बसणार आहे. त्याला जे लागणारे साहित्य, त्याची पाठ पूजा, ह्याची तर विक्री होतच आहे ना. हे मार्केट बंद, मग मार्केट जरी बंद आहे तर लोकांनी टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. उद्योगाच्याने टेन्शन घ्यायला नाही पाहिजे. तो स्वतः तयार करत आहे किंवा स्वतः काही वस्तू बनवत आहे, त्याच्याकडे काय आहे तो सेल करू शकतो ना. आणि आत्ताचे उद्योजक तर एवढे छान आहे, जसं अमेझॉन वगैरे हे जे काही ऍप आहेत, ऑनलाईनचे जे सिस्टम आहेत, ते तर स्वतः उद्योजक सुद्धा देते ना. कुरिअर प्रोसेस आहे त्याची, ऑर्डर्स तो घेते, त्याच्या घरपोच तो डिलिव्हरी करून देते. मग टेन्शन कशाला घ्यायचं उद्योजकाने. बिंदास राहायचं, बिंदास आपले प्रोडक्ट पोस्ट करायचे सोशल मीडियावर. इव्हन जे काही करता तुम्ही, ऑर्डर्स येणार हे नक्की कन्फर्म आहे. एक महिना मला पण हे टेन्शन आलं होतं की बाबा मी एवढं करते नाही येते, पण नाही, मला खात्री होती हे कधी ना कधी होणार. जेव्हा वेळ येते ना माणसाची, तेव्हा त्या वेळेवर बरोबर होतं ही गोष्ट. नक्कीच नक्कीच. माझा पुढचा प्रश्न हाच होता मॅडम की आता जसं तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टी आपण विचार म्हणजे मेंटली पहिले आपण प्रिपेअर असू तरच त्या गोष्टी आपण सॉल्व्ह करू शकतो नक्की. पण आपल्या जे सगळे आता उद्योजक तुम्हाला पाहतात, तुम्हाला ऐकतायत, यांना तुम्ही नेमकं काय सांगाल की कोणत्या काही अशा वेगळ्या प्रकारची काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा सेल्स स्ट्रॅटेजी तुम्ही काही वापरली का, जे तू जे कुठल्याही उद्योजकाला उपयोगी पडेल असं तुम्ही काही तुम्ही शेअर कराल आमच्या ह्या सगळ्या व्ह्युअर्सना.
की तुम्ही कोणत्या पद्धतीने स्ट्रॅटेजी काही तर स्ट्रॅटेजी वापरता? म्हणजे आपण काम करतो त्याच्यावर थोडा फोकस केला पाहिजे. जसं की आता मी तुम्ही म्हणलं तुमचा गोल, माझा गोल आहे की माझे प्रोडक्ट आता मी या महिलांना बनवायला देते. जसं की आता लॉकडाऊन मुळे काय गेले, त्या आहेत 100 महिला माझ्याकडे आहेत, त्या 100 च्या 200 500 कशा करायच्या त्यासाठी मला ऑर्डर्स आले पाहिजे, तेवढे तेवढं मार्केटिंग झालं पाहिजे माझं. तर बरोबर ते सगळं आम्ही तो टार्गेट घेऊन ठेवले की ह्या वेळेस ही मार्केटिंग झालीच पाहिजे आणि ती होणार. आणि दुसरी गोष्ट की आम्ही आता जे काही प्रोडक्ट बनवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये काही नाहीये त्याचा विचार करून, त्याचा उद्देश, त्याची प्राइस, मेन तर प्राइस मेंशन, जे मार्केटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्राइस भेटतं ते कमीत कमी प्राइस मध्ये आपण कसं बनवू शकतो आणि ते लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो याचा जास्त विचार केला. जर तुम्ही एखादे प्रोडक्ट चांगलं बनवता मार्केटच्या पण लेवलला, म्हणजे कम्पेरिझन करता, हँडमेड बनवता, बाबा महिला उद्योजक हाँ बनवते किंवा कोण उद्योजक बनवतो, तर त्याला बरोबर कम्पेरिझन झालं पाहिजे. हा तुमच्याकडे वळणार कसा, तो वळायला पण पाहिजे ना. जो घेणारा जो व्यक्ती कस्टमर आहे तो पण तुमच्याकडे आला पाहिजे. आणि का आला पाहिजे, शॉप मध्ये किंवा ऑनलाइन जाऊन ऍपला सगळेजणच घरपोच डिलिव्हरी देतात ते लोक आणि सगळ्याच वस्तू विक्री करतात. पण काही लोक आज ऑनलाइन वाले सुद्धा हा विचार नाही करत, बाबा जिथे 400 ची वस्तू आहे, 400 ची वस्तू आहे, तो 200 मध्ये देतोय. का देतोय, त्याला घरामध्ये जर 200 ला परवडतं विदाउट, त्याला अमेझॉनला सगळ्या गोष्टी पे कराव्या लागतात. मला वाटतं जवळजवळ 18 गोष्टी काहीतरी आहेत त्या पे करून त्याचे चार्जेस वाढले जातात. पण तुम्ही एखाद्या उद्योजकाकडनं जेव्हा ते डायरेक्ट घेतो तेव्हा तुमचा बेनिफिट 200 रुपयाचा तर होतो ना. समजा 400 ची बरोबर वस्तू असेल तेव्हा तुम्ही तुम्हाला 200 ला देतोय तेच सेम प्रोडक्ट किंवा त्याच्यापेक्षा चांगलं, मग तुम्ही का नाही घेणार. मग ह्याच बरोबर हेतूने उद्योजकांना घाबरताना आपलं प्रोडक्ट सेल करणं एकदम ठामपणे की त्याचं प्रोडक्ट सेल होणार. आणि त्याचा जो काही गोल असेल, जसं माझा गोल आहे की मी जवळजवळ आता 5 वर्षांमध्ये हँडीक्राफ्ट हे खूप मोठं करणार, खूप म्हणजे शॉप वगैरे घेऊन जे काही माझं स्वप्न आहे ते, आणि इतर महिलांनाही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काम भेटेल किंवा माझ्याकडे जास्तीत जास्त काम असेल या गोष्टीचं टार्गेट केलेलं आहे. तसं त्यांनी या गोष्टीचा थोडा विचार करायला पाहिजे की होणार, वेळ लागेल थोडासा पण नक्कीच होणार. नक्कीच खूप छान पद्धतीने मॅडम तुम्ही आमच्या सगळ्या व्ह्यूअर्सना शेअर केलं की पहिली गोष्ट तर आपल्याकडे आपली जिद्द आहे का आहे, मेंटल परिस्थिती आहे आपण योग्य पद्धतीने, पण त्याची प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे आणि फ्युचर प्लॅन्स असणं आपल्याकडे गरजेचं आहे. मग आत्ताची प्लॅनिंग पाहिजेच की व्यवसाय कसा करायचा आहे, पण पुढे जाऊन मी स्वतःला कुठे बघते आहे, कुठे बघतो आहे, माझ्या व्यवसायाला कुठल्या कुठला दर्जा प्राप्त झालाय, याची सगळी जर प्लॅनिंग आपल्याकडे कागदोपत्री असेल तर नक्की ती त्या प्लॅनिंगवर आपण जसं जसं पुढे जातो आपल्याला भीती वाटत नाही आणि आपला कॉन्फिडन्स वाढत जातो आणि त्या यशाच्या दिशेने एक एक टप्पा गाठत आपण पुढे जातो. खूप छान तुम्ही शेअर केलं मॅडम. त्याच्यामध्ये तुम्ही आणखी एक चांगल्या चांगली गोष्ट शेअर केली की की ज्या वेळेला आपण म्हणतो की आता कुठल्याही परिस्थितीकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे की आता जसं लोक कोरोना 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 बघतात त्याच्यामध्ये काही उद्योजक सुद्धा होते की अरे कोरोना आलाय मार्केट डाऊन आहे तर मी शांत बसलं पाहिजे आता मी काय करणार त्याला. मग परिस्थितीकडे जर वेगळ्या पद्धतीने बघितलं की ठीक आहे कोरोना आता संपल्या जमा आहे, कारण आपणही म्हणतोय की जसं 8 जून पासून काही नोकऱ्या सुरू झाल्या, कामं सुरू झाली, फॅक्टरी बरेचसे गोष्टी सुरू झाल्या, तर जून पूर्ण केला, जुलै पूर्ण केला, ऑगस्ट जवळजवळ अर्धा होत आलाय, तर 2.5 महिने झाले लोक कामावर जात आहेत, याचा अर्थ रुटीन चालू झालेला आहे. तर गणपती आज आपल्याकडे येणार आहे, त्या गणपती साठी तुम्ही काही ना काही गोष्टी आधीच प्रिपेअर करून ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही खूप चांगली एक गोष्ट शेअर केली की आपण म्हणतो की रिसर्च आणि डेव्हलपमेंट की मार्केटमध्ये नेमकं कसली गरज आहे, मार्केटमध्ये काय हवं आहे, आज लोकांची नीड काय आहे, हे जर आपण जाणून घेतलं, हे समजून घेतलं, तर एका उद्योजकाच्या डोक्यामध्ये एक वेगळी क्रिएटिव्हिटी चालू होते की नेमकं जर मार्केटची जी गरज आहे, मार्केटची जी नीड आहे, ते आपण त्यांच्यापर्यंत जर पोहोचवली तर त्या पद्धतीने व्यवस्थितरित्या आपली व्यवसाय आपला व्यवसाय वाढायला मदत होऊ शकते. खूप छान गोष्टी तुम्ही मॅडम आमच्या सगळ्या व्ह्यूअर्सना शेअर केल्यास. ओके, यामध्ये मॅडम मला तुम्हाला हे आता पुढे जाताना मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जसं आपण म्हणतो की प्लॅनिंग पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण प्लॅन करून केल्या पाहिजेत, जिद्द पाहिजे, तर अशा पद्धतीने तुम्ही आपले जे काही व्यूअर्स आहेत, हे सगळे उद्योजक आहेत, कुठे ना कुठे एका लेवलला जाऊन आपण म्हणतो की खूप मरगळ येते, खूप काही गोष्टी होतात, जसं की आता पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, कोरोनाचा अभाव होता, तर बरेचसे व्यवसाय ठप्प झाले होते, छोटे मोठे व्यवसाय ठीक होते ते ठप्प झाले होते, आणि खरंच असं होतं की आपण ते व्यवसाय करू शकतच नाही, कारण मार्केटच नाहीये तर व्यवसाय करणार कुठून. जसं उदाहरणादाखल आपण सांगायचं झालं की कपड्याची दुकानं बंद होती, जर लोकांकडे पैसेच नाहीये आणि लोक बाहेरच नाही पडत आहेत तर लोक कपडे घेणार कुठून.
तो असे बरेचसे व्यवसाय होते की जे ठप्प होते. ओके, किंवा आता आपल्याला कोरोनामुळे आपल्याला सरकारने धार्मिक सणांवर सध्या बंदी घातली आहे की धार्मिक सण आपण साजरे करू शकत नाही आहोत. तर त्या पद्धतीने जसं आपण म्हणतो की संस्कृती हँडीक्राफ्टचे पण काही गोष्टी होत्या ज्या थांबल्या होत्या. पण ही जी सिच्युएशन होती ही तुम्ही मेंटली कशी हँडल केली हे तुम्ही काय सांगाल? की समजा आता पुढे काही सिच्युएशन अशा गोष्टी आल्या लोकांसमोर, तर ते तुमचा जो आता जो सल्ला आहे किंवा तुम्ही जी तुम्ही जो काही ज्या काही गोष्टींचा वापर केला ते आमचे हे सगळे व्ह्युअर्स देखील यूज करू शकतील, वापर वापर करू शकतील त्या गोष्टीचा, तर तुम्ही ती गोष्ट कशी मेंटली हँडल केली? ऍक्च्युली कोरोनामुळे थोडा प्रॉब्लेम आला तर होता बिझनेस साठी, बिझनेस ठप्प झाला होता. आता काही होणार नाहीये, मुलगी माझी लहान आहे, मला बाहेर पडता येणार नाही, माझ्या फॅमिलीला बाहेर पडता येणार नाही, तर थोडं तर स्टार्टिंगला आम्ही खूप घाबरून गेलो होतो. पण आता सगळ्या जागेवर स्टॉप झाल्यामुळे आता काही करू शकत नाही. मग हेच होतं, मेंटली आम्ही स्वतः प्रिपेअर झालो की जे जगामध्ये चाललेले ते फेस करणं हे आपलं आता कर्तव्यच आहे, आणि त्यांचे रूल्स पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आपण सेफ ठेवणं हे खूप महत्वाची गोष्ट होती ह्याच्यामध्ये. म्हणून आम्ही मेंटली रिलॅक्स झालो. आज एवढे वर्ष झालं आपण काम करतोय किंवा जॉब करते ते काही काही, तर आजपर्यंत कोणी एकमेकांना वेळ दिला नाहीये, फॅमिलीला वेळ दिला नाहीये. ती संधी ह्या वेळेस नक्की भेटली सगळ्यांना, तर त्या संधीचा आम्ही लाभ घेतला. पहिली गोष्ट तर आम्ही सरळ गावी गेलो आणि आमच्या सासू सासऱ्यांबरोबर वेळ घालवला, जो की आम्ही घालवत नाही किंवा आम्हाला तो भेटतही नाही. जरी त्यांनी आम्हाला बोलवलं की चला या, आम्हाला आठवण येते किंवा काही कार्यक्रम, पण आम्हाला जाता येत नाही कामामुळे. पण ह्या टायमाला ती संधी सुटावून चालून आली, तर आम्ही पण तोच विचार केला चला आपल्या फॅमिलीमध्ये जाऊया. मस्त एन्जॉय केलो गावी जाऊन, शेतातली काही कामं होती ती कामही केली आम्ही शेतातली. तर असं एक प्रकार वाटलं की हा खरोखर आता शेतकरी सुद्धा बनू शकतो आपण, ही गोष्ट पण झाली. आनंद वाटला काम. आणि शेतकरी काय असतो ना ती गोष्ट सुद्धा कळाली, शेतकरी किती मेहनत करतो ती गोष्ट सुद्धा कळाली. आणि खूप छान, मग 3-3.5 महिने असेच गेले. मग हळूहळू जसं हे कोरोनाचं संकट गेलं, मग तेव्हापासून थोडा विचार करायला लागलो चला हळूहळू आपल्याला आपली सेफ्टी बाळगून, आपली फॅमिलीची सेफ्टी बाळगून आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल. कारण की काम तर स्टॉप करता येणार नाहीये. जे काय आहे इव्हन समजा घरामध्ये जे काही मटेरियल आहे किंवा आपण जे थोड्या प्रमाणात जे काही आता कारखाने चालू झाले, तर त्याप्रमाणे थोडंफार मागून आपण आपलं काम घरगुती प्रमाणे सुरू करू शकतो. तर तसंच आम्ही डोक्यात ती गोष्ट आणून आम्ही मुंबईला पुन्हा आलो 3.5 महिन्यानंतर. आणि जे काही रॉ मटेरियल घरात होतं त्याच्यापासून मी स्टार्टिंग केली, पुन्हा स्टार्टिंग केली. आणि स्टार्टिंग करून मला पुन्हा 1 महिना ऑर्डर काहीच नव्हतं. गणपती आले तर ह्या महिन्यात एवढा ऑर्डर आहे की मला चक्क वेळ नाही भेटत की मी कोणा संगती बोलू किंवा 5 मिनिटं बसू. इव्हन मी माझ्या आईला सुद्धा वेळ देऊ शकत नाही की बाबा मी तिच्याबरोबर गप्पा मारू शकते, अशा पण गोष्टी घडल्यात. कारण की ऑर्डर्सच एवढे आहेत. मग महिला ज्या काही महिला आहेत तिथे, मग त्यांना काम देणं, त्यांच्या संगती बोलणं. पण आपलं या कोरोनाच्या संकटामुळे आपलं सेफ्टी ठेवून सोशल डिस्टन्सिंग पाळून ह्या सगळ्या रूल्स फॉलो करणं पण आम्हाला खूप अवघड जाते. कारण की मटेरियल आम्ही जरी घरी बघतो, काही मटेरियल बाहेरून येतोय रॉ मटेरियल, त्याची सेफ्टी, ते त्या महिलांची सेफ्टी किंवा माझ्या घरात जे काय त्यांची सेफ्टी, सगळं सॅनिटायझर वगैरे करून सगळं म्हणजे खूप केअर करून त्या सगळ्या गोष्टीचं पालन करतो. आणि इव्हन मी तुम्हाला सांगेल, आम्ही सुद्धा जे काही बनवत आहे, जसं की मी आता तुम्हाला एक सॅम्पल दाखवेल, हे हँगिंग बनवलं गणपती डेकोरेशन साठी, हँडमेड आहे हे, हँडमेड आहे. तर हे मटेरियल काही आम्ही घरी बनवलेलं आहे आणि काही मार्केटमधून आलेलं आहे. तर ह्याचं सॅनिटायझरिंग, प्रॉपर सॅनिटायझरिंग होत आहे. आणि आम्ही बनवल्यानंतर हे बनवलेले घरी बनवलेले ना, तर ह्याचं पण प्रॉपर आम्ही आमच्याकडनं सुद्धा सॅनिटायझर होऊन, समजा तुम्ही ऑर्डर दिली तर ह्याला सॅनिटायझर वगैरे करून पॅकिंग पार्सल करून ते कुरिअर तुमच्या घरी पोहोचतं. मग आम्ही तर सॅनिटायझर करतोच त्या कुरिअरला. मग तुमची पण जबाबदारी होते की ते कुरिअर आलं, पार्सल जे काही आलंय तुम्ही सॅनिटायझर करून घ्या. ह्या गोष्टीची सुद्धा आम्ही दक्षता पाळतो. म्हणजे खूप खूप गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात या गोष्टीमध्ये. मग असं करून आम्ही छोटस काही नाही होईना, जसं मोठ्या प्रमाणात नव्हतं करत, छोट्या प्रमाणापासून आता पुन्हा आम्ही स्टार्ट केलं. असं शांतपणे बसलो नाही किंवा टेन्शन घेतलं नाहीये कुठल्या गोष्टीचं. बाबा उद्योजक आहेत, एवढा माल पडलेला आहे घरामध्ये, महिला त्या ठप्प झाल्या, त्यांचं घर कसं चालणार ह्या गोष्टीसाठी. की
त्या पण येतात काही काही काम सांगा किंवा आता बसूनच आहे खूप बोर झालो एवढे महिने त्यासाठी मग काम सुरू केलं आणि त्यांनाही आता आनंद वाटतो चला काय ना काहीतरी सुरू झालं ना घरात बसून मग त्याही आता मजेत काम करतात ते आणि इवन आता गणपतीच आता आले आहेत तर आता स्टार्ट तर झालेले पण महिला एवढ्या फास्ट आहेत त्यांनी दिवाळीचे सुद्धा सॅम्पल्स आम्ही जे रेडी केलेले ते प्रोडक्ट सुद्धा रेडी केलेले मी तुम्हाला एक त्याचं पण एक सॅम्पल हे रांगोळी आहे रांगोळी फॉर्म फ्लॉवरची रांगोळी त्याच्यामध्ये वॅक्स टाकलेलं आहे कॅन्डल आणि हे असे काही त्याचे सेट आहे साईडला सेट आहेत त्याचे हे हँडमेड आहे डिझाईन आम्ही तयार आणि हे पण आहे त्याच्यामध्ये गणपती लावलेला आहे म्हणजे असे असे फॉर्म फ्लॉवर मध्ये हे पेपर फ्लॉवर मध्ये ह्याचा जो पेपर आहे हा हँडमेड आहे पेपर पासून बनवलेल्या गोष्टी तर अशा काही महिला आमच्याकडे काम करतात इवन हा जो वॅक्स वॅक्स जो आहे हा वॅक्स सुद्धा घरी बनवलेला आहे हा बाहेरून आणलेला नाही या सुद्धा महिला तयार करतात घरी हा आणि अजून एक दाखवेल तुम्हाला एक प्रोडक्ट हे प्रोडक्ट आहे ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती रुक्मिणीचं पण दर्शन होणार आहे याच्यामध्ये फॅशनमध्ये नक्कीच 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 आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला वाले पण आणि जे कोणी लाईव्ह बघणार आहे किंवा बघत आहे त्यांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन ही हँडमेड मूर्ती आहे आम्ही कारखान्याला डायरेक्ट ऑर्डर देतो सॅम्पल बनवून घेतलेलं याचं आणि त्याला ऑर्डर देऊन डायरेक्ट होतो तर ह्याचं पण खूप चांगलं सेल होतो लॉकडाऊनच्या आधी पण झालं आणि आता पण होतो तर असे काहीतरी हँडमेड वस्तू खूप सारे आहेत मी आता एवढे सगळे दाखवू नाही शकत खूप काही आम्ही बनवतो आणि एक गोष्ट सांगायला आनंद आम्ही टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू एक ह्याचा युज केलेला आहे आपली गुढीपाडवा गुढीपाडव्याला जी गुढी दारामध्ये जी उभारतो आपण ती गुढी आम्ही बनवलेली आहे सॅम्पल आता नाही आणलं मी दाखवायला ती ह्या टाकाऊ वस्तू म्हणजे तुम्ही लोक वेस्टेज फर्निचर आपण लोक घरामध्ये वापरतो किंवा काही लोक वापरतात ते फेकून देतात जुनं झालं की फेकून देतात तर आम्ही लोक त्या गुढी पाडव्याच्या टायमाला एक दीड महिना आधी ते सर्च करतो की कोणाला वेस्टेज फर्निचर फेकायचंय का काय करायचंय तर ते शोधून वगैरे काढून ते घेऊन त्याच्यावर आम्ही काम करतो आणि ओरिजिनल गुढी जसं ओरिजिनल आपण दारामध्ये उभारतो ती ओरिजिनल गुढी आम्ही बनवतो मी तुम्हाला ते पिक वगैरे नंतर शेअर करेल कधी पण ती अशा काही वस्तू आहेत जेणेकरून जर तुम्ही अशा प्रकारे जर काही काम करता का नाही तुम्हाला ऑर्डर भेटणार सामान्यपणे तो जर काम त्याच्या वस्तूला किंवा त्याच्या मेहनतीला त्याच्या प्रोडक्टला तो जर आपलं स्वप्न मानतो किंवा आपलं प्रिय मानतो आपलं बाळ मानतो तर ते प्रोडक्ट का नाही सेल होणार वेळेवर बरोबर सेल होणार जरी त्याची वेळ नसेल आले आपले सण जर सण जर येतातच ज्या महिन्यात सण नाही आपला त्या महिन्यात चला आम्ही समजू शकतो की आपला सण नाही आता किंवा आपलं काम थांबेल किंवा आपल्याला ऑर्डर्स नाही भेटणार म्हणून आम्ही लोक ते टेन्शन नाही घेत की बाबा आता ह्या महिन्यात जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये काही नाही दिवाळी झाल्यानंतर दोन महिने काय गप्पच बसायचं काही नाही आपल्याकडे करणार छान तर नाही बसायचं आपलं डिझाईन आपलं प्रोडक्ट आपली जी आयडिया ती ट्राय करतच जायची आपल्याला ती ऑर्डर्स भेटणार किंवा आपलं प्रोडक्ट युनिक आहे ह्याच्यावर विश्वास ठेवून ते काम करतो आणि तीच गोष्ट आम्ही करत आलोय आणि मी तेच आजपर्यंत केले त्याच्यामुळे मला विश्वास आहे की मी माझे प्रोडक्ट सेल करू शकते आणि नवीन काहीतरी बनवू शकतो हा विश्वास आहे माझा नक्कीच नक्कीच ग्रेट मॅडम तुम्ही जे सगळे जे तुमच्या वस्तू दाखवल्या ते वस्तू बघून मी माझे सुद्धा डोळे मोठे झाले नक्कीच आपले सगळे व्ह्युअर जे बघत असतील त्यांना देखील अपूर्व वाटत असेल की कशा पद्धतीने ते वाटतच नाहीये की हाताने बनवलेले आहे खूप छान पद्धतीने खूपच छान मला तुम्हाला विचारायला आवडेल मॅडम जी विठ्ठल रखमाई यांची मूर्ती होती ती कोणत्या मटेरियलने बनवली कशाची मूर्ती आहे ती फायबरची बनवलेली आहे वॉशेबल आहे ब्लॅक मध्ये बनवलेली आहे आणि इवन ती पडली वगैरे तरी तुटत वगैरे नाहीये मस्त पैकी ते युएसला सुद्धा सेल होते ती चांगली खूप लांब होते बाहेरगावी सुद्धा खूप ठिकाणी जाते ती एवढं छान आहे ती मूर्ती ग्रेट 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 खूप छान मित्रांनो ह्या माध्यमातून मला तुम्हाला नक्की सांगायचं आहे पॅशन ऍज अ पॅशन टीम तर्फे बऱ्याचदा असं होतं आपण पण देखील बघतो आपल्याकडे ना बऱ्याचदा जाहिराती येतात टीव्हीवर आपण सुद्धा बघत असतो किंवा फेसबुकला किंवा युट्यूबला आपल्याकडे
काही ना काही आपल्याकडे जाहिराती येतात, त्यावेळेला तिथे बनवलेलं दिलेलं असतं बघा की हँडमेडेड फ्रॉम सॅन फ्रान्सिस्को, हँडमेडेड फ्रॉम युरोप, हँडमेडेड फ्रॉम अबू कबू. सो त्याची किंमत आहे ना खूप जास्त होती. ज्या वेळेला आपण हाताने काही वस्तू बाहेरच्या बनवलेल्या ज्या वेळेला आपण घेतो ना, तर रेडीमेड मशीनने बनवलेल्या वस्तूपेक्षा हाताने बनवलेल्या वस्तूंची जी प्राइस असते ती खूप जास्त असते. बाहेरच्या देशामध्ये हे चालतं, पण दुर्दैव थोडंसं आपल्याकडे आहे की भारतामध्ये हाताने बनवलेल्या वस्तूंना तेवढं प्राधान्य देत नाही आणि तेवढी किंमत आपण देत नाही मित्रांनो. खरं तर मशीनपेक्षा हाताने बनवलेल्या वस्तूंसाठी खूप मेहनत लागते, जी आज मॅडम आणि त्यांच्याबरोबर असलेल्या 150-200 महिला करतायत. तर आपण तरी सुद्धा त्यांनी उल्लेख केला की की आपण तुम्ही ज्या वेळेला ऑर्डर देता त्यावेळेला मार्केट प्राइस पेक्षा कसं आपण कमी मध्ये बसवू शकतो, कमी प्राइस मध्ये लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, याच्यावर देखील त्यांचा भर होता. ही देखील आपल्याला चांगली गोष्ट आहे. तो उद्योजकाने ह्या बाबतीमध्ये विचार करणं गरजेचं आहे की आपण देखील आपली सुविधा, आपली सर्व्हिसेस किंवा आपले प्रोडक्ट कशा पद्धतीने कमीत कमी दरामध्ये लोकांपर्यंत पोहोचवू, जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि ते क्वालिटी मटेरियल असेल. खूप छान पद्धतीचा मॅडम जसं की मी सांगेल सगळ्यांना, जे लोक बघत आहे किंवा सगळ्या उद्योजकांना, तुम्ही तुमचं प्रोडक्ट जेव्हा पण बनवता जी काही व्हरायटी असेल त्याची जी काही प्राइस ठरवली जाते ती प्राइस तुम्हाला भेटली पाहिजे नक्कीच. पण समजा एखाद्या माणसाची रिक्वायरमेंट अशी असते की तुमची प्राइस जास्त आहे तर मला कमी प्राइस मध्ये काहीतरी बनवून देऊ शकता का, तर हा जो पॉइंट आहे ना हा खूप महत्वाचा आहे सर. भले तुमची प्रोडक्ट 200 रुपयाचा असेल किंवा 100 रुपयाचा असेल, तर तुम्ही उपलब्ध करणं हे उद्योजकाचं काम आहे. जसं की एक मी आता एक उदाहरण देते, हा एक पिक दाखवते तुम्हाला दिसतोय. यस यस, हे पिक काल मी एक सॅम्पल बनवलेलं आहे एक कस्टमर साठी. माझे प्रोडक्ट 100 पासून पुढे आहे, जी व्हरायटी आहे 100 पासून पुढे आहेत. तर एका क्लायंटने मला फोन केला काल आणि मला बोलला की मॅडम मला 20 रुपयाची वस्तू हवी, हे जाणार आहे फक्त गणपती, त्याच्या घरी गणपती आहे, त्याला गणपतीमध्ये जे कोणी येणार आहे किंवा ह्या वर्षी येऊ शकत नाहीये, तर मला त्यांना ना कुरिअरनी गिफ्ट पाठवायचंय, गणपती गिफ्ट पाठवायचंय. तर ह्याच्यामध्ये हळदी कुंकूचे 2 छोट्याशा पुड्या आणि हा गणपती, जेणेकरून त्यांना द्यावा. तर मी हे 20 रुपयाचं सॅम्पल त्यांच्यासाठी बनवलेलं. तर आपण जर आपल्या मनात जर असेल की आपण दुसऱ्याला काहीतरी देऊ शकतो बरोबर, त्याची मागणी जर आपण पूर्ण करू शकतो तर तो का नाही ऑर्डर देणार आपल्याला, देऊ शकतो. नक्कीच नक्कीच, सॅम्पल आहे, शुभ लाभ हे असेल. ते अशी 20 रुपयाच्या व्हरायटी मी त्यांना देते आणि त्यांनी क्वांटिटी किती सांगितली माहितीये का, 2000 क्वांटिटी. हे प्रोडक्ट बघून पहिले तर 50 पीसच फक्त बोलले होते ते, पण जेव्हा हे प्रोडक्ट त्यांनी बघितलं त्यांनी डायरेक्ट 2000ची क्वांटिटी केली. ते बोलले तुम्ही द्या आम्हाला, तर आम्ही आमचे तुमचे हे प्रोडक्ट आम्हाला एवढे आवडले की आम्ही दिवाळीमध्ये सुद्धा रिटर्न गिफ्ट करू, तर हे प्रोडक्ट आम्ही दिवाळीमध्ये सुद्धा त्यांना देऊ. मग अशा काही मी सगळ्यांना उद्योजकांना सांगेल की जे पण तुम्ही काही काम करता तर क्लायंटच्या मागण्या पण पूर्ण करायच्या हे आपले कर्तव्य असतं. त्यांच्या बजेटमध्ये सुद्धा काही गोष्टी बनवल्या असतात तर तुम्हाला नक्कीच ऑर्डर भेटेल आणि तुमचं कामही भेटेल आणि तुम्हाला नक्कीच जे काही ऑर्डर्स आहेत किंवा कुठे कमी वाटतं की आपल्याला काम नाहीये ते काम नक्कीच भेटेल. कशी वाटली सर ही आयडिया माझी? नक्कीच खूप छान, खूप छान मॅडम, ग्रेट आयडिया आहे. आणि नक्कीच पॅशन टीम नेहमी सांगतच असते की आपण म्हणतो की आपल्यासाठी कुठल्याही उद्योजकासाठी ग्राहक हा देवाप्रमाणे असतो. सो त्याची जर आज्ञा आपण मांडली किंवा त्याची इच्छा आपण पूर्ण केली आणि ग्राहकाची संतुष्टी हेच खरं तर उद्योगाचं खरं धन असतं. खरा नफा जो असतो तो ग्राहकाची संतुष्टी हाच एखाद्या उद्योजकाचा नफा असतो. नक्कीच तो नफा पुरेपूर तुम्हाला मिळतो आहे हे तुमच्या त्या माध्यमातून दिसतंय. मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आवडेल पॅशन टीमच्या माध्यमातून की आज जसं मॅडम ग्राहकांच्या ऑर्डर सुद्धा किंवा त्यांच्या मागण्या सुद्धा त्या पद्धतीने पूर्ण करत आहेत, तर आपण देखील आपल्या व्यवसायात ही गोष्ट आणू शकतो का की एखाद्याला जर त्या पद्धतीची गोष्ट हवी असेल, त्या कॉस्टिंग मध्ये हवी असेल, तर दिल्यानंतर आताच आपण त्याचा रिझल्ट पाहिला की त्यांनी 50 पीस सांगितले होते, डायरेक्टली 2000 पीसची मॅडमला जर ऑर्डर दिलेली आहे तर आपल्या व्यवसायात देखील आपण ही आयडिया राबवू शकतो. मित्रांनो कस्टमर प्रमाणे आपण प्लॅन करू शकतो की त्याला काय हवंय, कशा पद्धतीने हवंय. आपण ज्याला म्हणतो कस्टमाइज वेने सुद्धा काही व्यवसाय आहेत ते आपण करू शकतो.
आणि उत्तम उदाहरण मॅडम तुम्ही आम्हाला दिलं, खूप छान पद्धतीने तुम्ही आमच्याशी ही गोष्ट शेअर केली. आपण ह्या मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये आलेलो आहोत. मला तुम्हाला हेच विचारायला आवडेल मॅडम, ह्या उदाहरणाने तुम्ही नक्कीच एक मेसेज आमच्या सगळ्या व्ह्युअर्स पर्यंत, सगळ्या उद्योजकांपर्यंत पोहोचवला आहे, पण तुम्ही अशी काय गोष्ट सांगाल की व्यवसाय कोणताही असो, कुठल्याही क्षेत्रातला असो, एक उद्योजक म्हणून कोणत्या पद्धतीने आपल्या व्यवसायाकडे, आपल्या उद्योगाकडे बघणं गरजेचं आहे, तो तुम्ही काय मोलाचा सल्ला या सगळ्या व्ह्युअर्सना, या सगळ्या उद्योजकांना द्याल? तर पहिलं तर मी सांगेल आनंदी राहणं. आनंदी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आपण जे काही उद्योग करतो त्याला टेन्शन मध्ये कोणताही उद्योग केला जात नाही, किंवा त्याला कमीपणा हे बघणं हे खूप चुकीचं आहे. की मी काही जे प्रोडक्ट बनवतो किंवा काही उद्योग करते ते कमी लागते किंवा सेल होत नाही, कारण की माझं प्रोडक्ट असं आहे, कमी आहे, किंवा त्याला सेल नाहीये, किंवा त्याला व्ह्यूज नाही, लोकांना असं गरज भासत नाही, या गोष्टीचा विचार करणं पहिलं त्यांनी सोडलं पाहिजे. समजा आता एखादा शेतकरी जर त्याने माती जरी शेतातली घेतली आणि तो विकायला बसला, तर त्याने हा विचार करून विकायला बसावं की ती मातीही विकली जाईल माझी का, तर ती शेतातली माती आहे, त्याचं महत्व आहे काहीतरी. नर्सरीवाले सुद्धा माती विकतात, पुन्हा विकतात, त्या मातीला सुद्धा, म्हणून आपलं प्रोडक्ट सुद्धा मातीचे स्वरूप, माती जर विकणारा माणूस मातीच्या नजरेने ते बघत नाही, ते त्याचे प्रोडक्ट आहे, किंवा ते मी सेल करू शकतो, ती माती मी सेल करू शकतो, तर आपल्या प्रोडक्टला का नाही आपण सेल करू शकत, ही गोष्ट महत्वाची. जसं की मी ना गुढी बनवताना खूप विचार केला, यार मी भंगारातून वस्तू एखादं गोळा करणार कुठं, किंवा पडलेली फर्निचर आणणार आणि मग त्याला डेकोरेट करणार, असा मी विचार केला स्टार्टिंगला. पण जेव्हा मी ते खरोखर त्याचं रूपांतर त्या गुढीमध्ये केलं, कोणी बोलणार पण नाही की ती एवढी कस्टमाइज गुढी एवढी सुंदर झाली की लोकांनी त्याला एवढे व्ह्यूज दिले, एवढे वाव दिले की त्याचे USA पर्यंत त्या पोहोचले. अजूनही त्याच्या मागण्या एवढ्या आहेत. काही लोक मला आता रक्षाबंधनला सुद्धा काही लोकांनी भावाला किंवा बहिणीला काय गिफ्ट द्यायचं, लॉकडाऊन आहे, खूप प्रॉब्लेम, मॅडम तुमच्याकडे काय, काही काही जणांनी स्वतःहून फोन करून विचारले मॅडम गुढी भेटेल का, मी म्हणले आता गुढी पाडवा नाही, गुढी कशाला विचारतात, नाही गुढी एवढी छान बनली तुमची की मी ते माझ्या भावाला सुद्धा देऊ शकते गिफ्ट, किंवा भाऊ विचारतो मी माझ्या बहिणीला सुद्धा गिफ्ट देऊ शकते. गुढी हा आपला महाराष्ट्र सण आहे, पारंपरिक सण म्हणून मानला जातो आणि नवीन वर्ष आपले चालू होतं, तर कोरोना संपलाय हे समजून तिला ती गिफ्ट देणार आहे, तुझं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, या हेतूने गुढी गिफ्ट देणार आहे. तर असं सुद्धा काही लोकांचे विचार आहेत की त्यांनी त्याही दिलेले, आणि आपल्याही सांगता आलं पाहिजे की तुम्ही काय देऊ शकता, तुमचं प्रोडक्ट काय देऊ शकता. रक्षाबंधन मध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम्स आले होते, तर मी सुद्धा माझे व्हिडिओ किंवा लाईव्ह वगैरे जाऊन मूर्ती बद्दल किंवा माझ्या प्रोडक्ट बद्दल सांगितलं होतं, तर खूप जणांनी त्याला कमेंट दिले, लाईक दिले किंवा व्ह्यूज दिले, खूप जणांनी रिस्पॉन्स दिला मला की बाबा खूप छान हे घेतलं पाहिजे करून. तर असं मी सांगेल सगळ्यांना की स्वतःच्या बिझनेसला ना खूप महत्व द्या, जसं आपण आपल्या फॅमिलीला महत्व देतो, आपल्या बाळाला महत्व देतो, आणि सगळ्या गोष्टी जे पण काम करताना खूप हसून खेळून आनंदी राहून करायला पाहिजे. मी तर हेच म्हणेन सगळ्यांना, आणि नक्कीच जेव्हा तुम्ही त्या आनंदी राहून जेव्हा तुम्ही काम करता, उत्साहाने काम करता, ते प्रोडक्ट पण तेवढं छान बनतं आणि त्याला तेवढेच वाव भेटतात, लोक समोरून विचारतात की तुम्ही किती छान बनवलेले करून. नक्कीच नक्कीच, बरोबर बरोबर. सो खूप छान तुम्ही मोलाचा सल्ला आमच्या सगळ्या उद्योजकांना, सगळ्या पॅशनच्या स्टुडंट्सना आणि सगळ्या व्ह्युअर्सना दिलेला आहे मॅडम. याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे. आज वेळात वेळ काढून तुम्ही या मुलाखतीसाठी हजर राहिलात, मला माहिती आहे की आजही तुम्ही बिझी होतात आणि गणपतीच्या वगैरे सगळ्या ऑर्डर्स आहेत, जसं तुम्ही फॅमिलीला पण वेळ देऊ शकत नाही इतक्या बिझी ऑर्डर्स आहेत, तरी देखील या शेड्यूल मधून, बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी हजर राहिलात. तर संपूर्ण पॅशन टीम तर्फे मी तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो, आणि संस्कृती हँडक्राफ्ट या सगळ्या टीमला, तुमच्या आणि तुम्हाला पुढच्या सर्व संपूर्ण वाटचालीसाठी पॅशन टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो मॅडम. धन्यवाद. मित्रांनो, तुर्तात आपण मॅडमची रजा घेऊ. तुम्ही पाहिलात आपल्या सोबत होत्या हर्षदा तांबे, ज्या नेहरू नवी मुंबई मधून आपला व्यवसाय करतात संस्कृती हँडक्राफ्ट या नावाने, आणि वेगवेगळ्या वस्तू आपण त्यांनी दाखवलेल्या देखील पाहिल्या, आणि वेगवेगळ्या
कशा त्या अडथळ्या कशा एक एक अडथळे क्रॉस करून एक एक अडथळा पार करून त्या पुढे आल्या, कशा लोकांचा सपोर्ट झाला, यातून एक गोष्ट शिकणे, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या मित्रांनो. पण या माध्यमातून एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की ज्या वेळेला आपण आपल्या ध्येयावर ठाम असतो ना आणि आपण जिद्द कधी जिद्द सोडत नाही आपली, त्यावेळेला नक्कीच त्या त्या पद्धतीने आपल्या समोर एक एक प्रॉब्लेमचं सोल्युशन येतं आणि त्या पद्धतीने त्या गोष्टी उलगडत जातात मित्रांनो. कुठल्या तरी व्यक्तीच्या रूपामध्ये त्या गोष्टी आपल्या समोर येतात, कुठल्या तरी आयडियाच्या रूपाने त्या गोष्टी आपल्या समोर येतात, पण आपलं ध्येय हे आपण न विसरता त्या पद्धतीने वाटचाल चालू ठेवायला पाहिजे आणि आपण आपलं एक एक टप्पा पुढे पुढे न्यायला पाहिजे. जसं की मॅडमने शेअर केलं की ज्या वेळेला लॉकडाऊन होता आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना वेळ देऊ शकत नव्हतो, तो त्यांना वेळ दिला, आनंदी राहून आपण कशा पद्धतीने आपलं मेंटली आपण व्यवस्थित राहू शकतो. नाहीतर बरेचदा बरेच लोक होते की ज्यांना थोडासा जरी सर्दी ताप खोकला झाला तरी त्यांचं असं म्हणणं होतं की अरे मला कोरोना झालाय की काय, या भीतीमध्येच काही लोकांनी 3 ते 4 महिने घालवलेले आहेत आपण पाहिलं. आणि आपण या काळजीपोटी त्या काळजीमध्येच बरेच आपले ते महिने गेले, बराच वेळ फुकट गेला, व्यवसाय तर आपण केलाच नाही, नोकरी पण नाही केली आणि बाकी काहीच नाही केलं. सो नवीन एखादी गोष्ट शिकण्यामध्ये जर ते 3-4 महिने घालवले असते तर आपल्याला एक नवीन एखादी गोष्ट शिकायला मिळाली असती आणि ते पुढे जाऊन उपयोगात आणता आली असती, अंमलात आणता आली असती. हरकत नाही मित्रांनो, आता जसं जसं कोरोना संपत चाललाय, हा पॅन्डेमिक सिच्युएशन मधून आपण बाहेर पडत आहोत, खूप छान मेसेज शेवटला जाता जाता मॅडमने आपल्याला दिला की जसं एकमेकांना गुढी देऊन आपण आता बाबा कोरोना संपलाय तर एक नवीन वर्षाची नवीन सुरुवात तुम्ही करा, या पद्धतीने काही भाऊ बहिणींनी त्यांच्याकडून ती गुढी मागितली. माझं तुम्हाला सगळ्यांना पॅशन टीम तर्फे आवाहन आहे मित्रांनो की आपण एकमेकांना हात मिळवून आज किंवा फोन करून किंवा भेटून प्रत्यक्ष भेटून आपण एकमेकांना सांगायला पाहिजे, काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे, पण ती काळजी घेऊन आपण सांगायला पाहिजे की आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण आपल्या पुढे यशाच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू करूया. आणि मित्रांनो आपण सगळे उद्योजक आहोत, जर आज नोकरी करणारे बाहेर पडले तर उद्योजकाने तर बाहेर पडायलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण सुरुवात करूया. ज्यांनी कोणी केली नसेल त्यांनी सुरुवात करावी अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आजच्या सुद्धा या मुलाखतीला तुम्ही वेळात वेळ काढून हजर राहिलात त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. पुढच्या 6व्या भागामध्ये आपण नक्कीच एका वेगळ्या उद्योजकाबरोबर भेटू आणि त्यांचा खडतर प्रवास बघू. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आमच्या पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत. मित्रांनो आता जर नवीन काही व्ह्यूअर्स असतील तर त्यांनी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, आमच्या पॅशनच्या फेसबुकच्या पेजला तुम्ही व्हिजिट करा, बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याच काही इन्स्पायरिंग गोष्टी तुमची वाट पाहत आहेत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. सो मित्रांनो सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यातलं पॅशन जपत राहा. धन्यवाद.